एक चर्चा चाललेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल. मला त्याबद्दल तुम्हाला मुद्दाम मी बोलवलं. धनुष्यबाण, मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे घटनेमध्ये आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळे ती चिंता सोडा. पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्वाचं असतं, जे आपलं धनुष्यबाण आहे जे कोणी घेऊ शकत नाही. पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात की अरे याची चिन्ह काही बरोबर नाही येतं, याची लक्षणं काही बरोबर नाही येतं. आणि हा शिवसेनेचा उमेदवार आहे तरी सुद्धा लोक विचार करूनच आपलं मतदान करत असतात. तर ते मी त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर एकूण मागच्या काळामध्ये काय काय झालं होतं हे त्यांना सांगितलं. याचा अर्थ असा नाही होत की नवीन चिन्हाचा विचार करा वगैरे, अजिबात नाही, कारण ती करण्याची गरजच नाहीये. हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्र बोलून ठामपणे सांगतोय की शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. हे घटनात्मक किंवा कायदेशीर जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगतोय. उगाच माझ्या मनातलं बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये. विषय आहेच, मी होता म्हणणार नाही, कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठे पण मिळालं, ही लोक मोठी झाली, ती मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत. आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही. मग मुद्दा काय येतो की शिवसेना कोणाची? शिवसेना ही आहे ती आहेच, ती कोणा कोणी असं शिवसेना म्हणजे एखादी काही गोष्ट नाहीये की घेऊन पळत सुटला, कोणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाहीये. एक जो फरक आहे की विधिमंडळ पक्ष आणि मी म्हणेन थोडक्यात बोलीभाषेत रस्त्यावरचा पक्ष, शेवटी रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरत असतो, जनता त्याला आशीर्वाद देत असते आणि मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी महापालिका, पालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधिमंडळ म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेत जात असतात. धरून चाला की कधी काळी आमचा देखील एकच आमदार होता, अगदी वामनराव होते, छगनराव होते, असे एक एक होते. तेच जर का गेले असते पक्ष सोडून, ते नंतर गेले भाग वेगळा, पण एक कोणाचा आमदार आहे तो पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपला का? नाही संपू शकत. कारण एक आमदार असो, 50 असो, 100 असो, हे सगळेच्या सगळे जरी गेले तरी पक्ष हा अस्तित्वात असतो. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही. हा एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या संभ्रमातून तमाम नागरिकांना, जनतेला आणि शिवसैनिकांना हेच सांगतोय की तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रजिस्टर्ड पार्टी ही वेगळी असते. दुसरे जे काय फोटो सगळे येत आहेत की एवढे नगरसेवक गेले, तेवढे नगरसेवक गेले, मुळामध्ये आता सगळ्या महापालिका, पालिका या आता अस्तित्वात नाहीयेत. त्याच्यामुळे हे म्हटलं तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती. अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील. एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे, तो म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं. त्याच्यामध्ये असंख्य मतदार आले, नागरिक आले, सदस्य आले, खूप सगळ्या काही काही गोष्टी आले, पदाधिकारी आले आणि त्या पदाधिकाऱ्यांना हे अशीच उचलून कोणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांनाच काही पैशाची आमिषे किंवा दमदाट्या करून तुम्ही नेऊ शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की धनुष्यबाण याच्याबद्दल कोणताही संभ्रम कोणीही मनात ठेवू नका. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेकडेच राहील. हे काही घटना तज्ञांशी बोलूनच मी आपल्याशी बोलतो आहे. याचं कारण अजूनही आपल्या देशामध्ये असत्यमेव जयते हे वाक्य नाहीये, सत्यमेव जयते हेच वाक्य आहे, सत्यमेव जयते. आणि माझा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, न्याय मंदिरावरती विश्वास आहे. येत्या 12 तारखेला जो काही निकाल लागेल किंवा जी काही सुनावणी सुरू होईल, ही सुनावणी, हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे. शिवसेनेचं काय होईल ते शिवसैनिक मजबूत आहेत, शिवसेनेचं काही वाकडं होऊ न देण्याची ताकद ही आज सुद्धा त्यांच्या मनगटामध्ये आहे. मात्र उद्याचं जो काही उद्याची जी काही केस आहे ती देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व, लोकशाहीचं भविष्य किती काळ टिकणार आहे, आपली लोकशाही किती मजबूत राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आपली राज्यघटना जी आहे
त्या घटनेनुसार या देशातला कारभार यापुढे होणार आहे की नाही हे ठरवणारा आणि देशाच्याच एकूण पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा असा हा निकाल असणार आहे. हा जो काही निकाल किंवा ही जी काही केस आहे हे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. लोकशाहीची ताकद किती शिल्लक राहिलेली आहे आणि लोकशाहीचे चार स्तंभ आपापली जी काही कर्तव्य आहेत ती व्यवस्थित कोणत्याही दडपणाला बळी न पडता पार पाडतायत की नाही हे संपूर्ण जग बघतंय. म्हणून मला त्या निकालाची काही चिंता नाहीये. घटनेनुसार जे काय व्हायचं असेल कायद्यानुसार जे काय व्हायचं असेल ते होणार आहे. विशेष म्हणजे या लोकांना आज देखील मातोश्रीबद्दल प्रेम आहे, उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो आहे, धन्यवाद देतो आहे की आज देखील तिकडे गेल्यानंतरही तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम वाटतंय. खरंच धन्य झालो. कारण ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला, ठाकरे कुटुंबियांना अत्यंत हिडकस भाषेमध्ये म्हणजे माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते, अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात. ज्यांनी टीका केली त्यांच्याकडनं स्वागत स्वीकारता आहात. तर हे प्रेम खरं का खोटं हे सुद्धा जनतेला आता कळू द्या, हे सुद्धा कळू द्या. बाकी अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची आता मी काही उत्तरं तूर्त देणार नाहीये. कारण ती उत्तरं जनतेच्या मनामध्ये आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जर आम्ही चुकलो असू तर लोक परत सांगतो हे मी मागे बोललोय, जर आम्ही चुकलो असू भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे अडीच वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत 1,000 कोटी 2,000 कोटी मला नव्हे 3,000 कोटी हे फुकटच झालं असतं, हे फुकटच झालं असतं. म्हणजे जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली आणि जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती ती एवढा खर्च करून त्रास घेऊन का केली हा एक विषय आहे. तरी देखील मला असं वाटतं विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. आम्ही जर का चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावज्ञ आहे, आम्ही घरी बसू. आणि ते जर चुकले असतील तर जनता त्यांच्याबाबत जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.